हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सुरेंद्रसिंह मोरे दिवा उपासना केंद्र मी बापू परिवामध्ये जवळजवळ दोन हजार दोनपासून येतो आहे त्या त्यावेळेस बापूंचे आपला एक वार्ताहार पेपर होता मराठी पेपर होता वातहार मोठा पेपर असायचा त्या वार्ताहर पेपरच्या आदल्या पे आतल्या पेजमध्ये एक छोटंसं बापूंचं रखाणं असायचं त्यामध्ये बापूंच्या भक्तांचे छोटे छोटे अनुभव असायचे ते मी छोटे अनुभव दररोज वाचायचो तेव्हापासून मला बापूंकडे यायची गोडी लागली मला कोणी बापूंकडे बापूंनीच स्वतः त्यांनी मला त्यांच्याकडे खिचून घेतलेलं त्यानंतर मी इथे दिव्याला राहिला दोन हजार पाचमध्ये दोन हजार चारमध्ये मी दिव्याला राहायला आलो दोन हजार पाचमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली होती पावसाळा म्हणजे बरं सव्वीस जुलै दोन हजार पाच इथे प्रचंड असा पाऊस पडला होता संपूर्ण मुंबईमध्ये आणि दिव्यामध्ये तेव्हा मी साधारण म्हणतो सव्वीस जुलै बुधवार होता बुधवारी सकाळी जो पाऊस चालू झाला दोन तासामध्ये पूर्ण त्याने मुंबईच बंद करून टाकली मी तेव्हा ऑफिसमध्ये होतो माझ्या ऑफिसमध्ये दोन माझे दोन चार मित्र होते आम्ही ऑफिस बंद केलं आणि मला आता काय करायचं घर घरी तर माझं ऑफिस माटुंग्याला होतं पण तो माटुंग्यावरून दिव्याला जायचं काय करायचं मी म्हटलं थंड मी ज म्हटलं मी जाणार कसंही जाणार बापू आहेत माझ्यासोबत बापूंचं चा नामस्मरण चालू केलं तेव्हा बापूंनी मंत्र गजर नव्हता दिला आपला हो मन सामर्थ्य दाता श्री अनुवरेदाय नमा हा आपला बापूंचा जप माझा तेव्हा चालूच असायचं चा। तेव्हा मी अकरा वाजता जे माटुंग्यावरून म्हटलं आपण चालत जाऊया माटुंग्यावरून चालत येऊन चुनाभट्टी सायन वगैरे करत का मी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने ठाण्यापर्यंत आम्ही चालत आलो त्या दिवशी रात्री मी ठाण्यापर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत चालत आलेलो आहे मग तिथे रात्र ठाण्यालाच काढली प्रचंड बाहेर पाऊस होता ट्रेन वगैरे हो सगळ्या बंद होत्या आम्ही ठाणा प्लॅटफॉर्मला एक नंबरला माझा एक मित्र होता आम्ही दोघे तिथे असे बरेचसे पॅसेंजर होते बरेच लोक रात्रभर म्हटलं आता ट्रेन चालू होईल नंतर ट्रेन चालू होईल म्हणून आम्ही दिव्याला कुठली ट्रेन चालू होते आहे की आम्ही शोधत होतो पण सकाळपर्यंत काहीही ट्रेन चालू झालेली नाही मग आम्ही बरं जवळजवळ सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही ठाणा स्टेशनलाच होतो मी म्हटलं आता काय करायचं मग आम्ही मी विचार केला चला आपण पटरीवरून खाण्यापासून दिव्यापर्यंत पण पर चालत जायचं चा। आम्ही अकरा वाजता चालत घेत जायला सुरुवात केली दिव्याला यायला पाऊस तर थोडा थांबला होता रात्रीनंतर थोडा पावसाचं प्रमाण कमी झालेलं मग आम्ही मुंबऱ्यापर्यंत आलो आणि मुंबऱ्याची जी खाडी आहे तिथून जे एवढा पूर होता ना जवळजवळ त्या पटरीवर पटरीवरून कमरेपर्यंत असं पाणी वाहत जात होतं जोरात प्रेशरने पाणी वाहत होतं म्हटलं काय नाही म्हटलं आपण जायचं घरी तर पोचायचं म्हणून माझ्याबरोबर इतर जे प्रवासी होते जवळ सतरा अठरा प्रवाशांची आम्ही साखळी करून एवढा पाणी क्रॉस केलं आहे एवढा पूर क्रॉस केला आहे कारण बापूसोबत होते माझं मनातल्या मनात ओ मन सामर्थ दत्ताश्री उरत जाय नमा हा माझा जप चालूच होता एवढ्या मोठ्या प्रॉ पुरामध्ये बापूने आम्हाला सहज आमचं सगळ्यांना जी साखळी करून सहज आम्हाला दिवा स्टेशनपर्यंत आणून सोडलं कोणतीही भीती न येता तेवढा तेव्हा एवढा पूर होता पाणी वाहत होतं की त्या पाण्यामधून जे जे साप वगैरे होते ना जे आ, कचऱ्यामुळे वगैरे असे जे साप पाण्यामुळे बाहेर पडले होते पुरामुळे ते सापसुद्धा असे पाण्यातून वाहत येतो वाहत येतो तरीसुद्धा आम्हाला काही भीती वाटत नव्हती तर आम्ही बाजूने त्या काठीने वगैरे उडून लावायचो आणि असं करत आम्ही दिवा स्टेशनला रात्री जवळजवळ नाही सक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही दिवा स्टेशनलाच काढले प्लॅटफॉर्मला नंतर रात्री दिवा स्टेशनच्या बाहेर शिवसेनेची शाखा आहे तिथे मी रात्रभर काढलं माझ्या घरी तेव्हा माझा एक मुलगानी Uh, मिसेस होती uh, आमच्या चा चाळीमध्ये तेव्हा घर होतं चाळीमध्ये जवळजवळ आठ फूट पाणी होतं आठ फुटापर्यंत म्हणजे प पंख्यापर्यंत पाणी होतं एवढ्या मोठ्या ह्या आपत्तीमध्ये म्हणजे डिजास्टरमध्ये बापूंनी आम्हाला व्यवस्थित सांभाळलं कोणताही कोणतीही हानी करून दिली नाही ही, ही, ही सर्व आपल्या सद्गुरूंचीच कृपा आहे एवढ्या मोठ्या महा महापुरामध्ये बापूने आम्हाला व्यवस्थित बाहेर काढलं कुठलाही त्रास होऊन दिला नाही हे शेवटी शेवटी बापूंची कृपास दुसरा एक सांगायचा अनुभव म्हणजे कोविडमध्ये कोविडमध्ये एवढी मोठी महामारी होतीसुद्धा बापूंनी मला काहीच म्हणजे आमच्या फॅमिलीला व्यवस्थित सांभाळलं वी वीस मार्च दोन हजार वीस रोजी आपलं लॉकडाऊन चालू झालं बावीस मार्चला त्यापासून मी घरीच होतो नंतर परत आमचं जूनमध्ये ऑफिस चालू झालं माझं ऑफिस अंधेरीला आहे म्हटलं एवढ्या ऑफिस एवढ्या लांब कसं जायचं तरीसुद्धा आम्ही बस चालू झाली होतं दिवा ते ठाणा बस चालू झाल्या मग आम्ही बसनेसुद्धा माझे माझेच बापू फक्त मारुती निकम म्हणून आहेत आम्ही दोघे दररोज बसने ट्रॅव्हल करून अंधेरीला जायचो जवळजवळ तीन तासाचं आमचं ट्रॅव्हलिंग व्हायचं ह्या एवढ्या मोठ्या तीन तासामध्ये प्रचंड गर्दी असायची बसमध्ये तरीसुद्धा बापूने या कोरोनाच्या महामारीपासून आम्हाला व्यवस्थित ठेवलं म्हणजे कोणताही प्रादुर्भाव किंवा कोरोनाची लागण होऊन त्यांनी आम्हाला होऊन दिलीच नाही तेव्हा आमचा मंत्र गजर वगैरे गर उपासना वगैरे चालूच असायची बापू आम्हाला व्यवस्थित ऑफिसपर्यंत सोडायचे व्यवस्थित घेऊन यायचे ही सर्व शेवटी बापूंचीच कृपा आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेत